ट्रेनच्या हद्दीमध्ये वल्लभनगर ब्रिज समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी क्लोरिन गॅसची गळती झालेली होती. क्लोरिन गॅस हा वॉटर फिल्टरमध्ये वापरला जातो, त्याच्यातलं एका फिल्टर होतो त्याची गळती झाली होती. म्हणून त्या ठिकाणी आतमध्ये हे स्मूथ करण्यासाठी त्यावेळी 16 लोक आतमध्ये आत होते, त्यापैकी काही लोक बेशुद्ध पडले, त्यांना वाईसन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. परंतु काळजीचं काही कारण नाही आहे. त्या ठिकाणी फायर ब्रिगेड आणि आपत्ती व्यवस्थापन आलेलं आहे. जो सिलेंडर लीक झाला होता तो पाण्यामध्ये टाकलेला आहे. क्लोरिन गॅस 100% वॉट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, त्याची प्रक्रिया चालू आहे. आता लिकेज गळती थांबवलेली आहे. सिच्युएशन कंट्रोल आणि शांततामय आहे. काय घटना घडली होती आणि तुम्ही या ठिकाणच्या रहिवासी आहात, काय सांगा? मला माझ्या घरात जाणीव झाली की कसला तरी वास येतोय म्हणून 7:45 आसपास. तर ही घटना 8 सुमारास झालेली आहे. कासरवाडी येथील दत्त मंदिराच्या समोर जलतरण तलाव आहे, तिथं क्लोरिन गॅस लिकेज झाल्यामुळं ही घटना घडली आहे. खरं तर ही घटना अचानक घडली आहे. तिथं 40 लोक ची बॅच चालू होती स्विमिंगची, तर त्या सर्व लोकांना त्या गॅसमुळं खूप त्रास झाला. आणि जेव्हा कळलं तेव्हा आपत्कालीन ज्या सेवा आहेत त्यांना कळवण्यात आलं आणि त्या लोकांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आणि शासकीय इथं सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांनी पटापट काम करून अग्निशामक दल घर जे आहे काही मीटर अंतरावरती आहे तिथपर्यंत वास आलाय. हो, रेल्वे गेटच्या जवळ वास आलाय जवळजवळ. तिथं मला बाथरूममध्ये वास आला म्हणून मी चौकशी करून फोन केला की इकडं काय झालंय किंवा काय कळते का. मग मी विसावा हॉटेलच्या जवळ आले तर समजलं मला इथं, म्हणून मी तात्काळीन इथं भेटून चौकशी केली की काय नेमकं झालं होतं.